प्रमाणे धारवलकर बंधू यांच्या घरी आपणा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। मित्रो, यावर्षी आम्ही पौराणिक देखावा आपल्या समोर सादर करीत आहोत। मित्रो, पुराण काळातील काही दाखले आपले आईवडील आपल्याला वर्षानुवर्ष देत आले आहेत। म्हणूनच चालू काळात आपण ज्या गगनभरारा घेऊन देश विकसनशीलतेकडे नेत आहोत याबद्दल शंका नाही। आपण चंद्रावर पाऊल ठेवलं काय किंवा शहरात वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून मोठमोठे उड्डाणपूल व मेट्रो यांसारख्या मोठमोठे प्रोजेक्ट केले काय, हे तंत्रज्ञान तर आपल्याला मोठमोठ्या ग्रंथातूनच मिळत आले आहे। पुराण काळातील ऋषीमुनी अपार भक्ती करून या ब्रह्मांडातील देवतांचे आशीर्वाद घेत असत। तसेच एक ऋषी मुरकुंड व मुरुद्वती ही उभय ते विवाह होऊन खूप वर्ष लोटली तरी त्यांना संतान प्राप्ती झाली नाही। म्हणूनच दोघेही सदैव खिन्न असत। संतान प्राप्तीच्या इच्छेने त्यांनी भगवान शिवशंकरांचा घोर तपश्चर्येचा प्रारंभ केला। या ऋषी पत्नींच्या अनन्य साधारण भक्तीवर प्रसन्न होऊन शिव भोलेनाथ साक्षात प्रकट झाले। हे ऋषी मुरकुंडू, मी आपल्यावर प्रसन्न आहे, आपल्याला हवा तो वर मागा। साक्षात भोलेनाथ प्रसन्न झाल्याने हे दोघे पती पत्नी भारावून गेले व त्यांनी आपले दुःख कथन करण्यास सुरुवात केली। हे महादेवा, हे भोलेनाथा, आम्हाला पुत्र प्राप्तीचं वरदान द्याव। मी आपल्याला दोन पर्याय देतो, त्यापैकी एका पर्यायाची निवड आपल्याला करावी लागेल। प्रथम पर्यायानुसार मी आपल्याला एक असा पुत्र देईन जो प्रचंड बुद्धिमान आणि धर्माचं आचरण करणारा असेल, परंतु त्याचं आयुर्मान केवळ 16 वर्षांचं असेल। तर द्वितीय पर्यायानुसार दीर्घायुषी परंतु दुष्ट स्वभावाचा आणि सुस्त प्रवृत्तीचा पुत्र लाभेल। हे महादेवा, आम्हाला बुद्धिमान आणि कीर्तिमान पुत्र प्राप्तीचं वरदान द्यावं। तथास्तु। पहा, तेव्हा भक्ती साधनेच काय महत्व होत। यथा अवकाश त्यांना पुत्र प्राप्ती झाली, उभय त्यांनी पुत्राचे नामकरण केले मार्कंडेय। मार्कंडेय अतिशय बुद्धिमान व शिवशंकराचा निस्सीम भक्त होता। मार्कंडेय अल्पायुष्य असल्याने त्यांच्या वाढत्या वयाबरोबर काही काळानंतर आई वडिलांना त्याची चिंता वाटू लागली। साक्षात मार्कंडेयांनी आपल्या आई वडिलांना त्याच्या चिंतेचं कारण विचारलं असता आम्हाला महादेवांनी सांगितलेल्या तुझ्या भविष्यवाणीविषयी चिंता वाटते आहे असे मार्कंडेयांना सांगितले। आपल्या आई वडिलांचे हे म्हणणे ऐकून युवराज मार्कंडेय हे घोर तपश्चर्या करण्यासाठी लांब जंगलात निघून गेले आणि या उद्भवाच्या पर्यायार्थ मार्कंडेयांनी महामृत्युंजय मंत्राचा जप प्रारंभ केला। सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। शिवलिंगासमोर राहून मार्कंडेय शिव आराधनेमध्ये मग्न होते
त्यांच्या 17 वर्षाचा पहिला दिवस उजाडला आणि भविष्यवाणीनुसार यमराजांचे 2 दूत प्राणहरणाकरता पृथ्वी तलावर आले. परंतु मार्कंडेयांच्या तपस्येचे तेज इतके प्रखर होते की ते 2 यमांचे दूत त्यांच्या जवळही पोहोचू शकले नाही. यमराज क्रोधित झाले आणि मार्कंडेयाला घेऊन जाण्यासाठी स्वतः आले. यमराजांनी क्षणाचाही विलंब न करता आपला मृत्युपाश मार्कंडेयावर टाकला. हळूहळू मृत्युपाश मार्कंडेयांच्या गळ्याभोवती आवळू लागताच मार्कंडेय रडू लागले. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. मी तुझे प्राण हरण करण्यासाठी आलोय मार्कंडेया. चल माझ्या बरोबर. तुझी तपश्चर्या माझा मृत्युपाश उगारून देण्या इतकी समर्थ नाही मार्कंडेया. तुझं मरण अटळ आहे. तुला माझ्या बरोबर यमलोकी यावंच लागेल. चल. परंतु त्याही अवस्थेत त्यांची शिव आराधना चालूच होती. आपल्या भक्ताची असह्य अवस्था पाहून देवाधिदेव महादेव साक्षात प्रकट झाले. स्मरण करणाऱ्या सद्भक्तांना उठा त्रास देऊ नकोस. तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तू या बालकाचे प्राण हरण करण्यास्तव इथे आलेला आहेस हे मी जाणतो. परंतु हा माझा भक्त माझ्याच नामस्मरणात लीन, त्याचे प्राण घेणं तुझ्यासाठी दुरापास्त आहे यमधर्मा. कारण मी मार्कंडेयाला दीर्घायुष्याचं वरदान देणार. क्षमा असावी महादेवा, क्षमा असावी. मी अज्ञानानं या बालकाचे प्राण हरण करण्यासाठी आलो, पण हा दिव्य बालक आपला परमभक्त आहे. आपल्या आदेशाविना या बालकाच्या प्राणहरणाचे सामर्थ्य माझे काही नाही. भोलेनाथ क्षमा करा, क्षमा करा. त्रिनेत्रधारी मला क्षमा करा. अशा प्रकारे देवाधिदेव महाराजांकडून चिरंजीवितेचे वरदान प्राप्त करून मार्कंडेय स्वगृही परत आले. मित्रहो, आपण पाहिलं भक्तिरसात मग्न होण्याने अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. म्हणूनच कलियुगात जगताना दासबोध, ज्ञानेश्वरी, गीता, शिवचरित्र यांसारखे ग्रंथ आपल्या मेंदूला सतेज बनवतात, किंबहुना जगण्याची दिशा देतात. पण ही आपली आजची पिढी मोबाईलच्या या जगात एकोपा, कुटुंब, संस्कार विसरून गेले आहे. हे वैभव परत मिळवण्यासाठी मत्सर, द्वेष, अहंपणा बाजूला ठेवून आपण आपल्याकडील या विराजमान झालेल्या मंगलमय मंगलमूर्ती समोर आम्हाला चांगली बुद्धी दे असे साकडे घालूया. या देखाव्यातील सजावट मी पर्यावरणात विघटन होणाऱ्या वस्तू पासून तयार केली आहे. तसेच आपणासमोर दिसणारी ही मंगलमय मंगलमूर्ती ही कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. मूर्तीकार ज्ञानेश कोटकर गणेशपुळे यातील सजावट केली आहे. हेरंब, मानस, रिद्धी सिद्धी, राजू लिंगायत,